प्रमाणे उद्योग निकाय अखिल भारतीय संघटनांनी संपाची हाक दिलेली आहे. यामध्ये खाण कामगार आहेत, गोदी कामगार आहेत, पोस्ट टेलिग्राफ टेलिफोन आहेत, बँक आहेत, विमा उद्योगातले आहेत, रिझर्व्ह बँकेतले आहेत, कर्मचारी आणि अधिकारी या संपात सहभागी झालेले आहेत. या संपाची जी प्रमुख मागणी आहे की सरकार जे नवउदार धोरण अंमलात आणतंय आणि कामगार विरोधी धरण अंमलात आणतंय त्याला विरोध ही मागची प्रमुख भूमिका आहे. बँक आणि विमा उद्योगातले जे कर्मचारी आहेत ते सहभागी होत असताना बँकिंग उद्योगातले काही प्रश्न मांडतायत. त्यातली पहिली मागणी ही बँक मर्जरला विरोध ही आहे. सरकार अनावश्यकपणे बँकांचं मर्जर करून मोठ्या प्रमाणावर बँकांच्या शाखा बंद करतंय, ते सामान्य माणसाच्या हिताचं नाही. दुसरी जी आमची मागणी आहे ती पुरेशी नोकर भरतीची. सरकार आज बँकांमध्ये रिक्त जागा आहेत, रस्त्यावर बेरोजगार आहेत, पण त्या रिकाम्या जागा सरकार भरायला तयार नाही, त्या त्वरित भरल्या जाव्यात ही दुसरी मागणी आहे. आमची तिसरी मागणी बँक वसुलीसाठी कठोर कायदे करावेत ही आहे. लाखो कोट्यवधी रुपये आज बँकांचे थकलेले आहेत, ते वसूल होत नाहीत. मोठ्या प्रमाणावर कर्ज राईट ऑफ केली जातात किंवा हे बँक सेवा शुल्क लादले जातात. माणसाच्या हिताच्या विरुद्ध जी बँकिंग विषयक धोरण आहेत ती आम्ही या संपाच्या निमित्ताने मांडतोय. हा संप बँकिंग उद्योगामध्ये 100% यशस्वी झालेला आहे.